खेती के साथ किसानों को पूरक व्यवसाय अपनाना समय की जरूरत है। यह बात ध्यान में लेते हुए केंद्रीय सब्जी भाजी उत्पादन को प्रोत्साहित कर किसानों की आर्थिक उन्नति के उद्देश्य से केंद्रीय राज्य मंत्री श्री हंसराज अहीर की संकल्पना व कृषि केंद्र संचालक एसोसिएशन के सहयोग से किसानों को सब्जी भाजी बीज वितरण करने का महत्वाकांक्षी कार्यक्रम 30 गाँव में चलाया जाएगा। चंद्रपुर जिले के मार्ग के पास के गाँव में सब्जी भाजी उत्पादन केंद्रीय पद्धति से करने के लिए 30 गाँव में सब्जी भाजी उत्पादन को प्रोत्साहन देने निःशुल्क बीज वितरण अभियान चलाया जाएगा। सन 2011-12 में केंद्रीय राज्य मंत्री श्री अहीर ने परसदारी सब्जी भाजी उत्पादन कार्यक्रम चलाया था। उसे किसानों द्वारा उत्तम प्रतिसाद देने से उत्पादन में बढ़ोतरी हुई थी। इस कार्यक्रम के माध्यम से किसानों को पूरक व्यवसाय की ओर बढ़ाने का प्रयास किया जाएगा। इस कार्यक्रम के पहले चरण में 9 जून को घोड़पेट में केंद्रीय राज्य मंत्री श्री अहीर के हाथों परसबाग सब्जी भाजी बियाने किट वितरण कार्यक्रम लिया गया। कार्यक्रम में केंद्रीय रसायन एवं उर्वरक राज्य मंत्री श्री हंसराज अहीर, पूर्व मंत्री संजय देवतले, भाजपा जिला महासचिव राहुल सराफ, भाजपा नेता विजय राउत, जिला अधीक्षक कृषि अधिकारी हसनाबादे, जिला परिषद सदस्य विजय वानखेड़े, पूर्व जिला परिषद सदस्य तुलसीराम श्रीरामे, पंचायत समिति सदस्य चंद्रशेखर रंगारी, घोड़पेट के सरपंच वैशाली उरकुड़े, उप सरपंच विनोद घोगुल, रविन्द्र नागपुरे, नरेंद्र जीवतोड़े समेत यशवंत बाग, केशवलांजेकर, तहसील कृषि अधिकारी पीसी, कृषि सहायक झाड़े तथा कृषि केंद्र संचालक आदि उपस्थित थे। कार्यक्रम की शुरुआत उपस्थित मान्यवरों के हाथों महान श्रोतियों के तैलचित्र का पुष्पमाला अर्पण कर और दीप प्रज्वलन कर की गई। कार्यक्रम में उपस्थित मान्यवरों का पुष्पगुच्छ देकर स्वागत किया गया। कार्यक्रम दौरान किसानों को सब्जियों की किट वितरण किए गए। तत्पश्चात उपस्थित मान्यवरों ने कार्यक्रम संबंध मार्गदर्शन करते हुए अपने विचार रखे। इस समय केंद्रीय राज्य मंत्री श्री अहीर ने बताया, किसानों को खेती के साथ पूरक व्यवसाय को प्रोत्साहन देने के लिए 30 गाँव में सब्जियों के बीज किट वितरण कार्यक्रम की शुरुआत घोड़पेट से आज की गई। घोड़पेट में 200 किसानों को और नंदोरी में 100 किसानों को सब्जी बीज वितरण किए गए। किसानों को सिंचाई सुविधा उपलब्ध करा देना और पूरक व्यवसाय के लिए सरकार काम कर रही है। कर्ज माफी से ज्यादा किसानों को आर्थिक दृष्टि से सक्षम कर उन्हें कर्ज लेने की नौबत नहीं आएगी, इस दृष्टि से काम शुरू है। जर आपण शेतीमध्ये हे भाजीपाला पीक घेतलं तर आपल्याला दर आठवड्याला दररोज उत्पन्न या भाजीपाल्याच्या माध्यमातून मिळू शकतं। इतर पीक आहे सोयाबीन, कापूस, तूर, हे जेव्हा पूर्ण पीक 3 महिन्याचे 4 महिन्याचे झाल्यानंतर आपल्याला मिळेल डिसेंबर नोव्हेंबर पासून मिळतं, परंतु हे नेहमी करता आपल्याला या भाजीपाल्यातून उत्पन्न हे मिळू शकतं। मला आठवतं गोरद्याला प्रल्हादजी गायकवाड चांगल्या पद्धतीने भाजीपाला घेत होते। गोरद्याला चांगला तलाव सुद्धा आहे, परंतु हे उत्पन्न कुठेतरी कमी होत चाललंय। आपल्या इथे जोडधंदा म्हणून पिंपरी गाव आहे, सुंदर दुधाचं संकलन होत होतं। उद्देश आमचा हे होता की त्या पिंपरीच्या माध्यमातून आजूबाजू गावातलं दुधाचं आणखीन वाढेल, गोरद्याचं पाऊल नक्की होते। पण कुठेतरी काय आहे वाईटल्या उलट ते सुद्धा कमी झालेलं आहे, पिंपरीचं सुद्धा दुधाचं कमी झालंय। कुठेतरी आम्ही चुकत असतो, कुठेतरी आपण इंद्रचंद्राच्या नावाचं फोटो तोडण्यापेक्षा आपण काय करू शकतो त्यावर भर दिला होता। तो संपन्न काळ आला याचे कारण आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये जे दूध उत्पादन आहे इतकं उत्पादन आम्ही दिलं नव्हतं की त्या भागाच्या आर्थिक संपन्नतेचे प्रतीक ठरले। म्हणून आपणही काय काय शेतीशिवाय शेतीमध्ये काय करू शकतो का हा जेव्हा विषय येतो त्यावर दूरधंद्या वापरत नाही आणि दूरधंद्याकरता सरकारनं समोर आलेला सरकारी विविध कार्यक्रम हाती घेऊन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या भागाचा शेतकरी गावात राहणारा त्यांचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल ही काळजी सरकार घेत आहे। प्रत्येक शेतकरी बाबत करून झाला टीव्हीमध्ये ही झाली जोड करतो अशा माध्यमातून आपण शेतीनंतर हे काम शेतीमध्ये झालं बायाचं नाही मग मधुमक्षी पालन करायचं म्हणजे त्याला नवीन काय करायचं नाही। एखाद्या लोकांमध्ये झाडामध्ये पेटे ठेवून द्यायचे तिथं आपोआप एक मधमाशाची एक मधमाशीने राणी असेल ती राणी तिथे लागते वर्षाकरता सगळ्या ठिकाणी आपलं मधुमक्षी पालन चालवून राहते शिवाय पूर्ण चालवून हा व्यवसाय उदाहरण खूप वाढतो तो व्यवसाय वाढतो
एक काल असा होता की मी आता लोकसभेचे सदस्य आहे, हे सगळं पाहिलेलं. मी हरियाणा गेलो, हरियाणा म्हणजे आपल्या सर्वांचं उत्पन्न व्हायचं. काही वर्षी आपण तिथून आणत होतो त्याला धंदा करायचा. मी आता धंदा केलेला जातो किंवा म्हणजे आपण काही वर्षी आणायला जातो. आता आम्ही काही वर्षी आणायला आज पण पुढच्या गुजरातला जात आहोत आणि गुजरातचं खूप चंद्रपूर नाही होत आहे. गुजरातचं मन पूर्ण टेबल विकलं जात. एक काळ असा होता की दूध आणि मन फक्त हरियाणामध्ये वाढायचं. आता हरियाणापेक्षा जास्त मागे गुजरातमध्ये झालेलं आहे. ही स्थिती आहे. मला हे सांगायचा विषय असा आहे की एक रोजगार किंवा मोबाईल या गावातून मला फार आदर्श आहे. मला फार बरं वाटतं. चंद्रपूर पाडका गाव ही गावं जी आहे ही गावं स्वयंसंपन्न होणार आहे. यांची गरिबी संपणारच आहे. याला कोणी गरीब का म्हणू शकत नाही. म्हणून हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपण एक छोटा आहे. असं नाही की आपण 2-3 किलो लोकांना खूप भिण्याचा वाटत आहे असं नाही. एक सुरुवात सगळ्या शेतकऱ्यांनी ही सुरुवात केली आणि त्याचा पद्धतशीरपणे लागवड करायची. शेतकऱ्यांना शहरी लोकांपेक्षा तुमच्यापासून जमीन जास्त आहे आणि या गावामध्ये पाण्याची व्यवस्था होत आहे, झालेली आहे. आता तलावातून होळी करून गेलेला आहे. त्याला आनंद आपण खाता अजून करणार आहोत. होळीचे छाव आपण मंजूर करत आहोत. ज्या गावामध्ये त्या गावात जनता शिवाची कामं सुरू झाली, त्या गावामध्ये शेततळे झाले, काही लोकांनी विधी केल्या, काही लोकांना सिंचनाचं पाणी नाही प्रवाह केला. अशा ज्या ज्या लोकांना सिंचन व्यवस्था आहे शेतामध्ये विहीर ट्यूबवेल हँडपंप त्या सर्वांनी ह्या हात आला.